प्रकाश की जरा अधिक प्रेम व्यक्त केलं देवादाचा भाग असतो म्हणून जो काही बाहेर आटायतो जसाच्या तसा बराच काही मांडला मी त्याचा ऋणी आहे. विचारवंताने विवेक मांडायचा नाही तर मग कोणी मांडायचा असा तो प्रश्न आहे. शिक्षण म्हणजे विद्यार्थ्याच्या आणि प्राध्यापकाच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची संकल्पना. ते कृतिशील होत असताना विवेकाचा संदर्भ अत्यंत अटळ असतो आणि सायन्सच्या विद्यार्थ्याचा वाङ्मयाशी संबंध नसला तरी वाङ्मयीन जाण विज्ञानाच्या विद्यार्थ्याला आवश्यक आहे आणि वाङ्मयीन शाखेच्या विद्यार्थ्याला ज्ञान विज्ञान आणि विवेकाची जाणीव असणे आवश्यक आहे. रसिकता नसलेला वैज्ञानिक हा वृक्ष असतो. तो सत्यापर्यंत पोहोचताना जीवनातलं आनंद आणि सौंदर्याचं महत्त्व जाणू शकणार नाही आणि वाङ्मयाच्या शाखेतला अभ्यासक जोपर्यंत विज्ञानाची तो कास धरत नाही तोपर्यंत त्याचं जीवन अपूर्ण असतं, त्याची भूमिका अपूर्ण असते. पण मानवी जीवनाच्या एकूण संदर्भामध्ये ज्ञान विज्ञान संस्कृती आणि विशेषत वाङ्मयाचा संदर्भ विवेकाच्या अटीमध्ये सर्वांनाच आवश्यक असतो. मित्र एकूण जीवनाची वाटचाल पाहत असताना आपण पदवी वेगवेगळ्या शाखेची घेतात, त्या पदवीला अर्थ आपण शोधत असता, परीक्षा देत असताना, परीक्षा पास होत असताना आपल्याला एक पदवी मिळते पण ती पदवी खऱ्या अर्थानं जीवनाचा अर्थ सांगणारी पदवी आहे का? जीवनाच्या गरजा पूर्ण भागवणारी अशा प्रकारची पदवी आहे का? त्या पदवीच्या संदर्भाला अनेक संदर्भ लाभलेले आहेत. सामाजिक, राष्ट्रीय, राजकीय, आर्थिक या सर्व स्वरूपाच्या संदर्भात पदवीचा अभ्यास करत असताना आपली जीवन जाणीव समृद्ध होणं मला महत्त्वाचं वाटतं. भले आपण विज्ञान शाखेचे असाल पण विज्ञानाच्या शाखेमध्ये ज्ञान मिळवलेले शास्त्रज्ञ जगाच्या कल्याणासाठी किती प्रमाणात काम करत आहेत, सगळे शोध विज्ञानातून जे लागले, वेगवेगळ्या शास्त्राच्या अनुषंगाने जे लागले, त्यामध्ये अणुबॉम्बचा एक शोध निश्चित महत्त्वाचा आहे. जग बदलणारा, जगाची परिस्थिती पूर्ण बदलवणारा, एक नवीन वळण देणारा अशा प्रकारचा अणुबॉम्ब आहे. अणु महत्त्वाचा आहे. जमिनीतल्या पाण्याचा शोध घेऊन जमिनीला पाणी देण्यासाठी अणुचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने हा शोध महत्त्वाचा आहे. पण ज्या अणुच्या निर्मितीमधून लाखो कोटी कोटी अशा प्रकारची मानव जात आणि जीवजंतू मानले जातात, एका बॉम्बस्फोटामध्ये सबंध देशच्या देश पूर्ण जाळून मारण्याची किमया केली जाऊ शकते. अशा हजारो बॉम्ब 12-13 अण्वस्त्रधारी राष्ट्राकडे आज शिल्लक आहेत. अण्वस्त्राच्या स्पर्धेमध्ये जग आज गुंतलेलं आहे. चीनची महासत्ता, रशियाची महासत्ता, अमेरिकेची महासत्ता या तीन महासत्तांच्या आपसातल्या स्पर्धेमध्ये खेळामध्ये सबंध जग भयभीत झालेलं आहे आणि शेजारच्या राष्ट्रानं बॉम्ब तयार केला म्हणून आपल्या राष्ट्रानं बॉम्ब तयार करणं अशा प्रकारची अनावश्यक स्पर्धा भयातून आणि भयगंडातून निर्माण झालेली आणि मग विकासाची सर्व संकल्पना भाकरीचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, ज्ञान विज्ञानातून मानवी जीवन सुखी करण्याचा प्रश्न हे सर्व प्रश्न अपूर्ण आहेत, अनिर्णित आहेत. अजेंड्यावर त्याचं कुठलंही अशा प्रकारचं प्रयोजन दिसत नाही. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य यंत्रणा, शिक्षण यंत्रणा, एकूण ज्ञान यंत्रणा वापरणं आवश्यक आहे.
असं असताना सबंध आर्थिक बजेट राष्ट्राचं राष्ट्राचं बजेट जगातल्या एकूण बजेटच्या तुलनेनं मोठ्या प्रमाणावरचं बजेट जर अण्वस्त्रधारी राष्ट्र अण्वस्त्राच्या निर्मितीसाठी जर खर्च करत असतील तर मग हे अण्वस्त्र मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आहेत की मानवी जीवनाच्या संहारासाठी आहेत? शास्त्रज्ञांनी आपले मेंदू अशा प्रकारच्या संहारासाठी करवण्यासाठी वापरावेत का? याच्यामधला विवेकवादी प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मग जगातल्या सर्व शांततावादी राष्ट्रांनी सर्वसामान्य जनतेनं सर्व लोकांना शांतताच पाहिजे आहे, कारण शांततेमध्येच वातावरणामध्येच विकासाचे प्रश्न सुटू शकतात, विकासाची दिशा ही ठरू शकते आणि विकासाचे अनेक स्टेप ही आपण घेऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये मानवी जीवनाच्या विकासाच्या ऐवजी विध्वंस करणाऱ्या अण्वस्त्रधारी अशा प्रकारच्या देशांची दिशा वाटचाल विकासाच्या दृष्टीने होण्याच्या ऐवजी या संशोधनामध्ये जर होत असेल आणि त्याला ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रातले शास्त्रज्ञ जर बळी पडत असतील तर ते मानव कल्याणकारी नाही, त्याचा निषेधच होणं आवश्यक आहे. जगातील कोट्यावधीच्या जनतेला शांतता पाहिजे असताना जर मुठभर अशा प्रकारची हुकूमशहा शास्त्रज्ञाला दावणीला बांधून ते जर संवारक शस्त्रास्त्र निर्माण करत असतील, संवारक अण्वस्त्र निर्माण करत असतील, तर जगामध्ये सगळ्यात मोठा या अण्वस्त्राचा धोका निर्माण झालेला आहे. आणि आता तिसरं महायुद्ध झालं तर संपूर्ण जग बेचिराग होईल, कारण सगळ्या बॉम्बगोळ्यांच्या वर्षावामध्ये मानवता जगणार नाही, एकही माणूस शिल्लक राहणं शक्य नाही, किंबहुना गवताचं पातळसुद्धा शिल्लक राहणार नाही. आणि 1,00,000 वर्षापर्यंत सबंध समाज निसर्ग करंटा होईल, तो वाद ठरेल, कुठेही नवनिर्मिती या निसर्गातून होणार नाही, अशा प्रकारचं क्रौर्य यातून निर्माण झालेलं आहे. म्हणून जगाच्या अजेंड्यावरती विवेकाची पेरणी करणं आज आवश्यक आहे. शांततावादी ध्येयवाद जपण्याच्या दृष्टीनं कोटी कोटी माणसांच्या तोंडात भाकरीचा घास पडावा. इथियोपियासारखा देश भुकेलं मरतो आहे, दक्षिण आफ्रिकेतले अनेक देश हे भुकेले आहेत, अनेक देशाची तहान मिटू शकत नाही. पाण्याचा दुष्काळ आणि पाण्याचा सुकाळ याच्यातलं गणित राष्ट्राला सोडवता आलेलं नाही. पावसाळ्यात पाणी खूप येतं आणि वाहून जातं, ते अडवण्याची यंत्रणा माणसांना आणि शास्त्रज्ञांनी निर्माण केलेली नाही. म्हणून दुष्काळ पडतो, शेतकरी मरतो, आणि शेतकरीच उपाशी मरत नाही तर दुष्काळ मध्यवर्गापासून ते गरीब वर्ग सगळेच मुखी गंगा घालतात. अशा कुठे ऊन आणि कुठे पावसाळा, 12 महिने विचित्र अशा प्रकारचा निसर्गाचा क्रम सगळा बिघडलेला असल्यामुळं या मानवी शक्तीच्या विध्वंसनातून देशाचा भवितव्य हे नासलेलं आहे. जगाचं भवितव्य धोक्यात आणण्याची किमया या अण्वस्त्रधारी देशांनी आणि राष्ट्रांनी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून तिसरं महायुद्ध आपल्याला परवडणार नाही. आपल्या पुढल्या पिढीला जर कोणतं दान द्यायचं असेल, कोणती देणगी द्यायची असेल, तर आपल्याकडे फक्त विवेकाचीच ताकद, विवेकाची शक्ती आपल्याकडे आहे. आणि म्हणून विवेकाचं महत्त्व प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, समाज जीवनामध्ये, राष्ट्र जीवनामध्ये आणि विश्व जीवनामध्ये विवेकाचं महत्त्व निर्णायक आहे. हे विवेकशीलता महत्त्वाची आहे. धर्माच्या संघर्षामध्येही मानवी जीवन अत्यंत जटिल झालेलं आहे, संहारक झालेलं आहे. धर्म हा शुद्ध असला पाहिजे. माणसाच्या कल्याणासाठी जन्म झाला, धर्माचा जन्म झाला, माणसानं धर्माला जन्म दिला, माणसाने देव निर्माण केला, ही शुद्ध कल्पना परिपूर्णतेच्या दृष्टीनं अंमलात आणत असताना माणसाच्या कल्याणाच्या अटीमध्येच देव आणि धर्म या संकल्पनेचा उदय झाला, जन्म झाला. पण याच कल्पना माणसाच्या रक्तसांडाला कारणीभूत ठरलेली आहे. धर्माची अशुद्धता, क्रूरपणा
धर्माच्या नावाला अधर्म जगामध्ये भोकाळलं. धर्माच्या जन्मापासूनच धर्माधर्माचे संघर्ष, धर्माधर्माची भांडणं, जागतिक स्वरूपाची, राष्ट्रीय स्वरूपाची, व्यक्तिगत स्वरूपाची आणि प्रांतीय स्वरूपाची अशा भौगोलाच्या विविध पातळ्यावरती धर्म भांडत राहिला आणि त्यामध्येही माणसाचा जीव जात राहिला. इतिहासाची अनेक पानं या धर्माच्या नावावरती माणसाच्या रक्तानं माखलेली आहेत. हिंदू मुसलमान, मुसलमान ख्रिश्चन, बौद्ध हिंदू या सर्वच धर्माच्या संघर्षामध्ये माणूस बेचिराग झालेला आहे आणि आजही त्याचं चित्र कालच्या तुमच्या साताऱ्याच्या घटनेपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आणि म्हणून ही व्यक्तिगत नव्हे तर संबंध सर्व पातळीतील या धर्माधर्माच्या युद्धानं व्यापलेली आहे. मनात युद्ध, जनात युद्ध, जगात युद्ध, सततचं युद्ध, मनात अशांतता, जगात अशांतता ही परवडणारी नाही. माणसाचं जीवन शांतपणे जगण्यासाठी आहे, आनंदी जीवन जगण्यासाठी आहे. आनंदाच्या जीवनासाठी धर्माधर्माचा संवाद हा आवश्यक आहे. आणि म्हणून सहजीवन आणि सह अस्तित्व हे अर्थपूर्ण करण्यासाठी एकाच घरातल्या संबंध पृथ्वीच्या हे एक घर आहे, एक कुटुंब आहे. या कुटुंबातली सर्व धर्माची माणसं हे माझी भाऊ बहीण आहेत. किंबहुना इस्लाममध्ये सुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की आपण ईश्वराची सर्व आपण लेकर एकाच आईवडिलांची आपण गुलाम ही महम्मद पैगंबराची शिकवण आहे. हिंदू धर्मात सुद्धा सर्व ईश्वराची लेकर आहेत ही कल्पना आहे. सर्वांचा आत्मा समान आहे अशी ती कल्पना आहे. बुद्ध तर समतेचा विचार मांडतो. बुद्ध धर्माचा एकूण सगळ्या कार्यकारणाच्या संदर्भामध्ये त्यांनी समत विवेकानं जगण्याची प्रेरणा बुद्ध देतो, समतेनं जगण्याची प्रेरणा बुद्ध देतो. बुद्धिवादी माणसानं विवेकानं जगण्यासाठी बुद्ध प्रेरक ठरला, आधार ठरला आहे. जैनिझम तर अहिंसेवरच आधारलेलं आहे. कुठल्याही प्रकारची हिंसा महावीराला मान्य नव्हती आणि म्हणून जीवजंतूची सुद्धा रक्षण करण्याचं काम महावीराच्या पंथानं केलेलं आहे. पांढरी पट्टी बांधणारे जैन धर्मीय साधू तोंडातून बोलताना जंतू मरतात, ते जंतू मरू नयेत यासाठी ते साध्वी तोंडावरती पांढरी पट्टी बांधून बोलतात. जैन लोक संध्याकाळी 6 अगोदर जेवतात, कारण चुलीमध्ये संध्याकाळच्या वेळेला जीवजंतू तिथे आश्रयाला येतात, त्यांची हत्या माणसांकडून होऊ नये म्हणून स्वयंपाक लवकर करायचा आणि लवकर जेवणाची पद्धत जैन धर्मामध्ये आहे. इतकी माणसाच्या जीवाची काळजी घेणारे सर्व धर्म हे विवेकावर आधारलेले शुद्ध स्वरूपाचे कल्याणकारी आहेत. आणि जो धर्म कल्याणकारी नाही, जो धर्म माणसा माणसात भांडे लावतो, जो धर्म माणसाला माणसाच्या पुरावर बसवतो, तो धर्म अधर्म आहे. कुठल्याही धर्मामध्ये ही अधर्माची पातळी आणि प्रमाणबद्धता ही वाढलेली, शुद्ध धर्म अंग चुकून बसलेलं आहे. हिंदू धर्मातलं कर्मकांड वाढलं, मुस्लिम धर्मातलं कर्मकांड वाढलं, बौद्ध आणि बाकीच्या ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा कर्मकांडाला महत्त्व आलं आणि त्याच्यातला शुद्ध स्वरूपाचा मूल्यात्मक भाव मागे राहिला, बाजूला राहिला. त्याच्या कारणामुळं हे संबंध धर्म अधर्माच्या पातळीवरती उतरलं आणि माणसाचं वाटोळं झालं. अशा परिस्थितीमध्ये धर्माची तपासणी, ईश्वराची तपासणी विवेकाच्या अटीमध्ये सत्याच्या कसोटीवर करण्याचा प्रयत्न मानवी जीवनामध्ये झाला पाहिजे, केला पाहिजे. त्यासाठी वैचारिक साहित्य महत्त्वाचं आहे. विचाराचं साहित्य, माणसाचं मन जोडणारं साहित्य असावं, माणसाच्या विवेक मनामध्ये विवेक पेरणारं साहित्य असावं. म्हणून मराठी साहित्य असो, इंग्रजी साहित्य असो, उर्दू कुठल्याही भाषेतलं साहित्य, कुठलीही भाषा दुसऱ्या भाषेची शत्रू नसते. मराठी इंग्रजीची शत्रू नाही, इंग्रजी हिंदीची शत्रू नाही, तामिळ आणि सिंधी किंवा कुठल्याही उर्दू या सर्व भाषांना धार्मिक रंग देण्याचं कारण नाही. कारण एकेका भाषेचं सामर्थ्य ती पुण्याई मोठी आहे. त्या त्या भाषेतले लेखक, कवी, कलावंत एक प्रतिभा संपन्न अशा प्रकारची परंपरा त्या संबंध भाषेमध्ये निर्माण होते. आणि म्हणून जगातल्या सर्व भाषेचं वाङ्मय हे जगाच्या मालकीचं आहे.
शेक्सपियर इंग्लिश मध्ये बोलत असला तरी शेक्सपियरची नाटक हॅमलेट असो की आणखी कुठले असो ही नाटक सगळे जगाच्या मालकीची आहे. जगाला तो सत्याचा अंश पुरवतात. कालिदासाचं भगवतीचं नाटक असेल, शाकुंतल असेल किंवा रामायण महाभारताचा विचार असेल, हे जे हिंदू संस्कृतीतले भारतीय संस्कृतीतले महाराष्ट्र प्रकारची महाकाव्य आहे, यांनी केलेला मूल्य पुरवठा हा हिंदू धर्मापुरता नाही, भारतापुरता मर्यादित नाही, तो जगातल्या सबंध लोकांना मूल्य पुरवठा करणार आहे. धार्मिक ग्रंथ सुद्धा एका धर्माचे नसतात. बायबल ख्रिश्चनांचं एकाच धर्मापुरतं मर्यादित नाही. येशू ख्रिस्त हा हुतात्मा आहे. त्याला मारेकऱ्यांनी खिळे ठोकून मारत असताना तो म्हणाला की हे देवा मला हे मारेकरी मारताय. तो विवळला नाही, रडला नाही. मारेकरी काय करतायत हे त्यालाच कळत नाही. देवा तू याला क्षमा कर. मारेकऱ्यांना क्षमा करा म्हणून देवाला प्रार्थना करणारा एकमेव जगातला पहिला माणूस येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त केवळ ख्रिश्चन धर्माचे असू शकत नाही, ते सर्व मानव जातीचे आहे. बायबल सुद्धा बायबल मधला चांगला विचार जो आहे तो धर्माच्या कर्मकांडामध्ये मावत नाही. जे धर्माच्या कर्मकांडात मावतं तो अधर्म आहे, ते संकुचित धर्म आहे. धर्म तर सगळ्यासाठी उपयोगात आला पाहिजे. तो बौद्ध धर्म असो, हिंदू धर्म असो, इस्लाम असो की ख्रिश्चन असो, सर्व धर्मातली मूल्यात्मकता ही सर्व माणसाच्या कल्याणासाठी आहे. जेवढी आहे तेवढी आपण शोधता आली पाहिजे. आपण फक्त आपल्याच धर्माचं वाङ्मय वाचतो, अभ्यास करतो. गीतेचं ज्ञान फक्त हिंदू धर्मापुरतं मर्यादित ठेवून चालणार नाही. गीतेमधला कर्मविभागाचा विचार जो प्रधान विचार आहे तो सर्व जगातला विचार झाला पाहिजे. गीतेचं तत्वज्ञान हे सर्व जगाचं असलं पाहिजे. मानवतावादी तत्वज्ञान आहे. बुद्धाचा विचार बुद्धिवादी विचार आहे आणि तो निरीश्वरवादी आहे. एक ईश्वरवादाची परंपरा आहे आणि एक निरेश्वरवादाची परंपरा आहे. जैनिझम निरेश्वरवादी आहे, बुद्धिझम निरेश्वरवादी आहे, पण तिकडेही मानवतावाद आहे. ईश्वर न मानणाऱ्या पंथामध्ये तत्वज्ञानामध्ये एक मानवतावाद आहे आणि तसं जीवन जगणं कठीण असतं. ईश्वराचा आधार गमावून बसून केवळ स्वतःच्या बुद्धीवरती जगावरती प्रेम करणं, जगाचा अर्थ लावणं, जीवनाचा अर्थ शोधून काढणं हे केवळ कठीण गोष्ट आहे, तारेवरची कसरत आहे. आणि म्हणून बौद्ध धर्म फार महत्त्वाचा आहे, जैन धर्म फार महत्त्वाचा आहे, 80 दृष्टीने दोन्ही धर्म महत्त्वाचे आहे. आणि म्हणून जगातल्या कुठल्याही देशामध्ये जर आपण गेलात युद्ध की बुद्ध तर जग म्हणेल बुद्धाचा स्वीकार करेल. युद्धाचा स्वीकार कधी जग करत नाही. जगामधल्या सबंध परंपरेमध्ये महात्मा गांधीचा विचार हा प्रमाण मानला जातो. आता G20 आलेले 45 देशाचे राष्ट्रप्रमुख अमेरिकेपासून ते सगळ्या देशा रशियापर्यंत सगळ्या देशाच्या प्रमुख इथे हजेरी लावले. तो विचार गांधीच्या समाधीजवळ सगळ्यांनी जाऊन वंदन केलेला आहे. गांधी हिंदू धर्माचा माणूस आहे पण महात्म्याला धर्म नसतो, संतांना धर्म नसतो. संत साहित्य केवळ एकाच जातीचं एका धर्माचं मराठीतलं नव्हे. ख्रिश्चन संतसुद्धा वंदनीय असतात, सूफी संतसुद्धा वंदनीय असतात. मदर टेरेसा मृत्यूनंतर संत ठरलेली, ख्रिश्चन धर्मानं तिला मान्यता दिली संत म्हणून. रोग्यांच्या उकेड्यावर पडलेले रोगी मुलं फेकून त्याचे आई बापाला, इतकी घाट त्यांच्यासमोर महारोगाचे असलेले तिचे जंतू, त्या रोग्याला आपल्या आश्रमात आणून मदर टेरेसा त्यांच्या जखमा धुवायची. तो रोगी ही ख्रिश्चन धर्माचाच असेल असं नाही. ती ब्राह्मण रोगी असेल, तो दलित रोगी असेल, तो मुसलमान असेल, त्या रोगी माणसाचे सेवा करण्याचं भाग्य मदर टेरेसाला मिळालं. हिंदू धर्मातल्या बाबा आमटेने तेच काम केलं. मदर टेरेसाला नोबेल मिळालेलं आहे, जागतिक शांततेचं नोबेल पारितोषिक मदर टेरेसाला मिळालं. नोबेल हे धर्मावर मिळत नाही, धर्माचा शिक्क्यावरती मिळत नाही. त्याने केलेल्या नवीन संशोधनावर जे जनकल्याणकारी मानव कल्याणकारी आहे, जगाच्या उपयोगासाठी आहे, अशा कर्तृत्वाला नोबेल मिळतो. मदर टेरेसा ख्रिश्चन म्हणून मिळालेलं नाही. जगातली शांतता दादारी, जगातलं सुख
प्रस्थापित भाव रोग्याची सेवा, हजारो रोग्याची सेवा केली आणि म्हणून तिला नोबेल मिळालं आणि भारताने भारत सरकारने त्या परदेशी ख्रिश्चन बाईला भारतरत्न पुरस्कार दिला, सन्मानाचा पुरस्कार दिला। ही भारताच्या तत्वज्ञानाची भूमिका आहे। जगाला विश्व विश्वाला घर बांधणारी कल्पना भारताच्या संतत्वामध्ये आहे। तो कबीर असेल, तो तुलसीदास असेल, तो एखादा मुस्लिम तुमचा सुफी संत असेल, या संतांच्या संतत्वामध्ये मानवतावाद आहे। मानवता सगळे जो एक मानवतावाद ईश्वरी मानवतावाद आहे। ईश्वर मानणारी लोकांची संख्या जगामध्ये प्रचंड मोठी आहे। ती मोठी आहे म्हणून सगळा तोच देश सत्य असं नाही, आणि बुद्ध आणि जैन ईश्वर मानत नाही म्हणून ते खोटं आहे असंही नाही। मानवतावाद दोन्हीकडे आहे। ईश्वर मानायचं आहे का ते तुमचा प्रश्न आहे। विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये ईश्वर सिद्ध होत नाही। महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक प्रयोगशाळेमध्ये त्यांनीच मानलेला प्रमाण मानलेला निर्मित सत्य सिद्ध होत नाही। आणि म्हणून ईश्वरवादी एक मानवतावाद आहे आणि निरेश्वरवादी मानवतावाद आहे। या दोन्ही मानवतावादी विचारांची बेरीज करून आपण जगता आलं पाहिजे। दोघांनाही जगण्याचा अधिकार आहे। लोकशाहीमध्ये विरोधी मताचं महत्त्व आहे। लोकशाहीमध्ये आपल्या अनुभव मंडप नावाची कल्पना बसव्या बसवेश्वरानं मांडली। बसव कल्याणदायी ते बसवेश्वराचा मोठा विचार तिथे मांडला गेला। बसवेश्वर आपल्या मंगळवेढ्याला होता। इथून महाराष्ट्रातून तो तिकडे कर्नाटकमध्ये गेला आणि हा अत्यंत महत्त्वाचा संत आहे। हा ईश्वर मानतो नाही असं नाही, पण तरी सर्व कर्मकांड सोडलेलं आहे। काही गो कैवल्य जे श्रमामध्येच ईश्वर आहे अशा प्रकारची कल्पना तो मांडतो आणि कुठल्याही प्रकारची जात व्यवस्था त्यांनी मानलेली नाही। ब्राह्मण मुलगा आणि चर्मकार समाजाची मुलगी यांचं लग्न 13व्या शतकात लावणारा बसवेश्वर आहे। ती क्रांती फसली, त्या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला भारलं लोकांनी, सनातनी लोक होते आपल्याकडे, तो विचार चांगला नाही। आजही प्रेमविवाहाला विरोध होतोय आणि म्हणून अशा बसवेश्वराची कल्पना परंपरा ही समतावादी परंपरा आहे। अनुभव मंडपामध्ये त्यांच्याकडे आता आपल्याकडची मंडप कल्पना मोदींनी जी उचलली ती बसवेश्वराची आहे। आपल्याकडे लोकशाहीचं मंदिर त्या ठिकाणी होतं। झाडूवाली बाई कल्याणमध्ये झाडणारी आणि काश्मीरचा राजा त्या ठिकाणी मंडपामध्ये यायचा आणि त्या मंडप नव्हे मंडप नव्हे काय तो मंडप 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 ड आले की म्हणजे गणपतीची मंडप आहे मंडप। या मंडपाच्या कल्पनेमध्ये झाडूवाली बाई सुद्धा समान होती आणि राजा पण समान व्हायचा। प्रत्येकाला समान अशी चर्चा करायची सत्याच्या संदर्भात समतेच्या संदर्भात ही समान अशी भूमिका मांडणारे संत होते। आणि म्हणून बसवेश्वरांचं वचन साहित्य हे सत्यवादी आहे, समतावादी आहे। संत तुकारामाचं साहित्य, ज्ञानेश्वराचं साहित्य हे कर्मविपाक ज्या ठिकाणी आला तिथे विषमता निर्माण होते। सगळ्या संतांनी मराठी संतांनी खूप मोठं काम केलं, खूप मोठा विचार केला, पण कर्मकांड कर्म विपाकाचा सिद्धांत त्यांनी मानला। अद्वैतीय वेदांतामध्ये वर्णव्यवस्थेचा सिद्धांत त्यांनी मानला म्हणून तो बरोबर नाही। एवढा भाग सोडून संतांनी सत्याची पूजा केली, समतेनं वागण्याचा प्रयत्न केला, माणुसकी पेरण्याचा प्रयत्न केला। अमंगळ जातीव्यवस्था अमंगळ असे तुकाराम म्हणाले। ज्ञानेश्वरांनी वेदाला कृपण म्हणलेलं आहे। तीन त्या वर्णाच्या नादी लागतो वेद अशी त्यांनी कृपण म्हटले वेदाला। म्हणून सगळे संत हे मानवतावादी आहेत आणि म्हणून संता संतामध्ये जातची कुंटी मारण्याचं कारण नाही। सगळे संत मानवतावादी आहेत। सुधारक सुद्धा महात्मा आगरकर, आगरकर ब्राह्मण म्हणून कमी महत्त्वाचे आहे। पुण्यातल्या ब्राह्मणांनी आगरकरांच्या जिवंतपणी सुधारण्याच्या कारणामुळं आगरकरांची प्रेत यात्रा त्यांच्या घरावरून काढली। ब्राह्मणच ब्राह्मणाला छळत आहे। ब्राह्मण लोकांनी जो आपल्या सावित्रीबाईला त्रास दिला, शिकायला भयंकर विरोध केला शिक्षणाला, ओत्यामध्ये घालून मातंगाच्या महासमाजाच्या मुलींना ओत्यामध्ये घालून त्या भिडेवाड्यामध्ये पांडुरंग महार नावाचा माणूस तो मुलीला पोतं तिथे सोडायचा, मुलीमध्ये शिकवायचा, इतकी कठीण परिस्थिती होती। अशा काळामध्ये या माऊलीनं शिक्षण दिलं, महात्मा फुल्यांनी महात्मा झाले।
फुल्यांना महात्मा म्हणलं आपण, पुरुष प्रधान संस्कृती आहे, मग सावित्रीला महात्मा का म्हणत नाही आपण? कारण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला कमी महत्त्व दिलं जातं. पण महात्मा फुल्यांच्या प्रेरणेतून विधवाच्या जे विधवा ज्या विधवा माता झालेल्या आहेत, पाऊल चुकतं स्त्रीचं सुद्धा, आणि मग त्या विधवेशी रथ होणाऱ्या माणसाकडून तिला मूल जन्माला येत होतं, अशा विधवेचं बाळपण सावित्रीबाईनं केलं. मातृत्व, विधवेचं मातृत्व आजही कुणी प्रमाण मानत नाही, मंगलमय मानत नाही, पवित्र मानत नाही. पाश्चात्य देशामध्ये सुद्धा शक्य नाही. आधुनिक कालखंडामध्ये 100-150 वर्षापूर्वी महात्मा फुल्यांनी त्या ब्राह्मण विधवेचं बाळंतपण आपल्या घरामध्ये केलं, पण ते महात्मा फुल्यांनी केलं नाही, पुरुष होते महात्मा फुले. त्यामुळे बाळंतपणाच्या त्या क्षणाला सावित्रीबाई तिथे उभी राहिली. ज्या क्षणी सावित्रीबाईनं त्या स्त्रीला मोकळं केलं, मातृत्वाचा सन्मान केला, विधवेचं मातृत्व बहाल केलं, तिला सन्मान दिला, मंगलमय मातृत्व मानलं, कुणाचंही मातृत्व मंगलमयच आहे, अशा प्रकारची भूमिका सावित्रीबाईने मांडली. हा विचार आणि ही कृती महात्मेपणाचीच कृती आहे. म्हणून महात्मा फुल्यांना महात्मा मानत असताना महात्म्याची महात्मा कोण? महात्म्याची महात्मा सावित्रीबाई फुले. म्हणून मी माझ्या दृष्टीनं सावित्रीबाईला महात्मा म्हणतो. अशा वेगवेगळ्या कल्पना संकल्पना प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये आपण मांडल्या पाहिजे. महापुरुषाला जात नसते, आगरकरांना जात नाही, बाबासाहेब आंबेडकरांना जात धर्म नाही. आणि म्हणून या एकूण लहुजी उस्ताद असो, अण्णाभाऊ साठे असो, अण्णाभाऊचा तर अभ्यास घाट बसला माझ्यासमोरच. अण्णाभाऊंनी प्रचंड मोठी क्रांती केली. अण्णाभाऊ मातंग समाजामध्ये एकूण सगळ्या समाजव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीनं भारताच्या संस्कृतीनं अण्णाबाला भाकरी नाकारली, ज्ञान नाकारलं, माणूस पण नाकारलं. हा वाटेगावचा माणूस तिकडे मुंबईला गेला, पडेल ते काम केलं, आणि नंतर अण्णाभाऊच्या गावावर त्या 33 कादंबऱ्या आहेत, 10-12 वगनाट्य आहेत, 6 सिनेमा चित्रपट निर्माण झाले, अनेक वगनाट्य आहेत, आणि त्यांची 100-150 कथा त्यांच्या निर्माण झालेल्या आहेत, 33 कादंबऱ्या झाल्या. इतका महान अशा प्रकारचा कलावंत माणूस आहे. आणि यानं काय म्हणावं, अलगूंच्या प्रस्तावनेमध्ये ते म्हणतो, महाराष्ट्र माझा प्रेमळ आहे. महाराष्ट्रातली माणसं प्रेमळ म्हणतो अण्णाभाऊ. माणसाच्या माणूसपणावर किती विश्वास ठेवतो, आणि जातवाद असताना, जातीच्या संदर्भातली विद्रोही भूमिका असताना मार्क्सवादी अण्णाभाऊ बाबासाहेब आंबेडकराकडे जातात. म्हणजे जगं बदल घालून ये घावं सांगून गेले मला भीमराव. अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी आहे आणि आंबेडकरवादी सुद्धा आहे. आणि हा माणूस भारतीय संस्कृतीला प्रचंड मानतो, विश्वात्मकता त्याच्या साहित्यामध्ये आहे. आणि एकूण सगळं काही साहित्य लक्षात घेतलं तर जाती व्यवस्थेनं दुःख दिल्यानंतर सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी अमर शेख नावाच्या मुस्लिम आपल्या शायराला पुस्तक अर्पण केलं, ब्राह्मण असणाऱ्या आचार्य अत्र्याला पुस्तक अर्पण केलं, यशवंतराव चव्हाण मराठा विरोधी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये यशवंतरावाचं कर्तृत्व विरोधी होतं, यशवंतराव चव्हाणांना पुस्तक आपलं अर्पण केलं. तुमचे वाळव्याचे आमदार राजाराम पाटील, राजाराम बापूंना त्यांनी पुस्तक अर्पण केलं. वेगवेगळ्या जातीच्या मानदंडांना अण्णाभाऊंनी पुस्तक आपलं अर्पण करण्यामध्ये, पुस्तक म्हणजे काळीच अर्पण केलं. या अर्थानं अण्णाभाऊ जातीवादी कुठेच नाही. त्यांना जात चिकटवली लोकांनी, त्याला अन्याय केला, पण अण्णाभाऊंनी मात्र लोकांवर प्रेम केलं. जात पात न पाहता ज्ञानेश्वरांना वंदन करणारे अण्णाभाऊ, पोवाड्यामध्ये शिवाजी महाराजांना वंदन करणारे अण्णाभाऊ, तुमच्या एकूण शिवाजी महाराजांच्या सरदारांच्यावरती त्यांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, अशी व्यापक भूमिका. आणि अण्णाभाऊंची ही व्यापकता विश्वामध्ये पोचलेली आहे. गॉरकीला स्मरणारे, शेवटी मरत असताना पोटात अन्न नाही, एक झोपडी, आणि झोपडीच्या त्या कुठल्या एका खोक्यामध्ये तो गॉरकी बसलेला, गॉरकीचा फोटो, गॉरकीच्या साक्षीनं अण्णाभाऊ मरतात. मार्क्सवादाचे अण्णाभाऊ लेनिन ग्रांडचा पोवाडा घालतात, बर्लिनच्या स्वातंत्र्याचा पोवाडा घालतात. एक मराठी मातीतला शाहीर, इतका व्यापक भूमी आंतरराष्ट्रीय जाड असणारा माणूस दुसरा कोणताच नाही. आणि म्हणून अण्णाभाऊचं साहित्य क्रांतिकारी साहित्य, विश्वात्मक अशा प्रकारची जमलं, ही विश्वात्मकता या ज्ञानेश्वराच्या पसायदानामध्ये आहे, अण्णाभाऊंच्या भूमिकेमध्ये आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये आहे, बाबा महात्मा फुलेंच्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये आहे,
बसवेश्वराच्या वचन साहित्यामध्ये आहे, असं साहित्य अत्यंत व्यापक असलं पाहिजे, जे संबंध मानवतेला कवेत घेत, जगाला कवेत घेत, देशात देशाच्या संस्कृतीला कवेत घेत, पोटात येत ते साहित्य करत विश्व संस्कृती निर्माण करायची, विश्व साहित्य त्यासाठी पाहिजे. आता मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य एवढं मर्यादित अशा प्रकारचं नाही, अनेक भाषा बोलता आल्या पाहिजे, लिहिता आल्या पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे, आणि म्हणून वाङ्मयाच्या विद्यार्थ्याने ही विश्वात्मकता जपली पाहिजे. आता विश्वात्मक नागरिकत्वच पहिलं महत्त्वाचं गोष्ट आहे. आता तुमच्या मालेगावचं काय, तुमच्या मला मालपूरचं साहित्य नागरिकत्व पुरेसं नाही, सातारा जिल्ह्याचं नागरिकत्व पुरेसं नाही, महाराष्ट्राचं नागरिकत्व बाद, भारताचं नागरिकत्व बाद, विश्वाचा नागरिक विश्व माणूस महत्त्वाचा आहे. आणि म्हणून विश्वाच्या नकाशामध्ये सगळी माणसं माझ्या जवळची आहेत, भाऊ आहेत, सगळ्यांचा उद्धार करणं आवश्यक आहे, ही समतेची व्यापक भूमिका. आणि म्हणून समतावादी महापुरुष, समतावादी संत, मानवतावादी संत, असे सगळे संत महात्मे आणि महापुरुष सुधारक या सगळ्यांची बेरीज मला आवश्यक वाटते. वाङ्मयाच्या विद्यार्थ्यांनी आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी हा विवेक जपावा आणि संबंध विश्वातील सामर्थ्य एकत्र करण्याची कर वजाबाकी प्रत्येक माणसामध्ये वजा मर्यादा असतात, महापुरुषाला मर्यादा असतात, मर्यादा वजा करा. धर्मामध्ये मर्यादा आहे, प्रत्येक धर्मामध्ये कर्मकांड आहे, दोष आहे, ते बाजूला काढा, चांगला धर्म स्वीकारा, प्रत्येक विचारातलं चांगूलपण घ्या, प्रत्येक सुधारकातलं चांगूलपण घ्या, संतातलं संतत्व घ्या, जगातलं सर्व संतत्व एकत्र करावं, जगातली सर्व विद्वत्ता एकत्र करावी, सत्याची बेरीज, शहाणपणाची बेरीज, लोकशाही मूल्यांची बेरीज, मानवतावादी मूल्यांची बेरीज, बेरी बेरी बेरीज, बेरजेचं संकल्पना, बेरजेचं तत्वज्ञान, बेरजेचं समाजकारण, बेरजेचं सत्यकारण, हे संबंध विश्वाच्या कल्याणाला उपयुक्त ठरेल या दृष्टीने माझा विचार मी मांडतो आहे. आणि म्हणून विवेक वाहिनीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये आणि वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये हा विवेकपूर्ण विचार आपण धारण करावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या दोन्ही मंडळाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करून आपल्या सर्वांना मी अभिवादन करून माझं भाषण केलं. आपण आता मंत्रालयामध्ये